श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी व्हिडिओला सुरुवात करते। कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला प्रबोधिनी एकादशी म्हणतात। प्रबोधिनी एकादशीला देवउठणी एकादशी किंवा देवोत्सान एकादशी असेही म्हणतात। एकादशीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे आणि सर्व व्रतांमध्ये एकादशीचे व्रत श्रेष्ठ मानले जाते। दिवाळीनंतर येणारी एकादशी म्हणजे देवउठणी एकादशी। भगवान विष्णू आषाढ शुक्ल पक्ष एकादशीच्या दिवशी झोपतात आणि कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्ष एकादशीला जागे होतात। म्हणूनच या एकादशीला देवोत्सान एकादशी असे म्हणतात। हिंदू मान्यतानुसार देवउठणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्याच्या झोपेनंतर क्षीरसागरातून जागे होतात। देवोत्सान एकादशीच्या दिवशी तुळशी विवाहही आयोजित केला जातो आणि एकादशीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे, ज्याच्यामुळे आपल्या पैशासंबंधित सर्व अडचणी दूर होणार आहेत। एकदम प्रभावी असा हा उपाय आहे की ह्याला तुम्ही सेवासुद्धा म्हणू शकतात। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, खूप महत्त्वाच्या अशा माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील। हिंदू धर्मात एकादशी व्रताचं खूप महत्त्व आहे। शास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात, एक कृष्ण पक्षात आणि दुसरी शुक्ल पक्षात। कार्तिकी एकादशीला पंढरपूरला सुद्धा लाखो वारकरी जात असतात आणि इथे मोठी जत्रा असते, इतकं महत्त्व आहे ह्या कार्तिकी एकादशीचं। आणि म्हणूनच ह्या अशा पवित्र एकादशीच्या दिवशी जर आपण काही विशेष उपाय केले तर त्याचं आपल्याला कित्येक पटीने फळ प्राप्त होतं। तर बऱ्याचदा काय होतं, आपल्या घरामध्ये सारखी भांडणं होत असतात, सारखे कलह होत असतात, म्हणजे मुलांचं एक दुसऱ्यांशी पटत नाही, किंवा आई मुलांचं पटत नाही, किंवा वडिलांचं आणि मुलांचं पटत नाही, किंवा सासू सुनांचं पटत नसेल, किंवा घरामध्ये काही ना काही क्षुल्लक कारणाने सारखी भांडणं होत असतात, सारखे कलह होत असतात, घरामध्ये वास्तू दोष असेल किंवा पितृदोष असेल। बऱ्याचदा आपल्या घरामध्ये नजर दोष असतो की आपली लहान मुलं असतात त्यांनासुद्धा नजर लागलेली असते, म्हणूनसुद्धा त्यांच्या म्हणजे वागण्यामध्ये त्यांच्या स्वभावामध्ये फार चिडचिडपणा येतो, किंवा कदाचित अजिबात शांत होऊन जातात। अशा बऱ्याचशा गोष्टी अचानक आपल्या घरामध्ये घडू लागतात। पैसा टिकतच नाही आहे, आलेली लक्ष्मी परत पावली निघून जाते, पैसा संबंधित भरपूर अडचणी येत असतात। अशा विविध समस्यांनी जर आपलं घर घेरलेलं असेल तर हा उपाय आपल्याला करायचा आहे, ज्याच्यामुळे जे ज्ञात अज्ञात शत्रू असतील, म्हणजे ज्ञात अज्ञात शत्रू म्हणजे कसं असतं, बऱ्याचदा लोक आपल्या तोंडावर तर गोड बोलतात पण आपल्या पाठीमागे आपल्याबद्दल वाईट बोलतात, त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला दोष लागतात, आपल्या घराला दोष लागतात। तर ते सगळ्या दोषांचं निवारण जे आहे फक्त ह्या एक उपायाने होणार आहे, ज्याच्यामुळे जर आपल्याला आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहिली पाहिजे, आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची संकटं नाही आली पाहिजेत, त्याच्याच करता आपल्याला संध्याकाळी कापरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे। एकादशीच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे आणि स्नान झाल्यानंतर जे भगवान विष्णूंची विधिविधानपूर्वक आपल्याला पूजा करायची। प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्ण असतोच असतो, तर आपल्याला अभिषेक घालायचा आहे आणि त्यांची विधिविधानपूर्वक पूजा करायची, आणि त्याचबरोबर त्यांना पिवळी फळं अतिशय प्रिय आहेत, ती त्यांना अर्पण करायची आहे। आणि आपण जर पिवळे वस्त्र परिधान करून ही पूजा केली तर त्याचं आपल्याला कित्येक पटीने शुभ असं फळ प्राप्त होतं। आणि त्याच बरोबर जे आपल्याला विष्णू सहस्त्र नामाचा पठन करायचं आणि त्याचबरोबर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा सुद्धा जाप करायचा आणि भगवान विष्णूंसमोर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा। आणि जर आपल्याकडे विठ्ठल रखुमाईची मूर्ती असेल तर त्याची सुद्धा ह्याचप्रमाणे आपल्याला पूजा करायची आहे। अशी सकाळी आपल्याला ही पूजा करून घ्यायची आहे आणि जेवढं जास्त आपल्याला भगवान विष्णूंचं नामस्मरण करता येईल तेवढं आपल्याला जाप करायचं आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे, कारण एकादशीच्या दिवशी माता
लक्ष्मीचं जे आहे निर्जला व्रत असतं आणि त्याचमुळे जे आहे एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीला अजिबात स्पर्श नाही करायचा आहे, अशी आपल्याला ही पूजा करायची. आणि संध्याकाळी जो आपल्याला उपाय करायचा आहे त्याच्याकरता सगळ्यात पहिला आपल्याला गाईचा गाईच्या तुपाचा जो आहे आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे भगवान विष्णूंसमोर. आणि ह्या उपायाला आपल्याला 3 लवंगा लागणार आहेत. लवंगा तुम्हाला व्यवस्थित चेक करून घ्यायच्या, त्या कुठूनही तुटलेल्या फुटलेल्या नसल्या पाहिजेत, एकदम व्यवस्थित अशा 3 लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला भीमसेनी कापूर लागणार आहे. मी आवर्जून सांगेन भीमसेनी कापूरच घ्या, त्याने जर आपण काही उपाय केले तर त्याचा प्रभाव जो आहे तो कित्येक पटीने वाढतो. जर तुमच्याकडे काही कारणास्तव नसेल तरच साधा कापूर घ्या, नाही तर कोणत्याही पूजेचे जिकडे साहित्य मिळते तिकडे सहज भीमसेनी कापूर उपलब्ध होतो. आपल्याला भीमसेनी कापूरच्या जे आहेत 5 वड्या घ्यायच्या आहेत. शक्यतो भीमसेनी कापूरच घ्या, कारण त्याचा तो नैसर्गिक कापूर असतो आणि त्याचा जर आपण उपाय केला तर त्याचं फळ आपल्याला कित्येक पटीने जास्त मिळतं. आणि त्याचबरोबर आपल्याला 3 वेलची घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर जे आहे आपल्याला देवघरामध्ये आपल्या देवांसमोर बसायचं, बसताना खाली आसन ठेवा आणि मग त्याच्यावरती बसा. आणि तुमच्या हातामध्ये जे आहे 3 वेलची 3 लवंगा, आपल्या उजव्या हातामध्ये जे आहे आपल्याला 3 लवंगा आणि 3 वेलची घ्यायची आहेत. आणि आपल्याला भगवान विष्णूंबरोबर माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे, त्यांचं ध्यान करायचं आणि आपल्या ज्या समस्या आहेत ज्या अडचणी आहेत त्या आपल्याला भगवंताला सांगायच्या आहेत. आणि त्याचबरोबर जे आहे आपल्याला 1 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. जर तुम्हाला ते वाचता येत नसेल तर यूट्यूबला लावून द्या आणि त्याचं श्रवण केलं तरीही चालणार आहे. आणि त्यानंतर जे आहे आपल्याकडे जर कापूरदाणी असेल तर ती घ्यायची आहे किंवा एक प्लेट घेतली तरीही चालणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला भीमसेनी कापूर टाका आणि कापराला कधीही मॅचबॉक्सच्या काडीने प्रज्वलित नाही करायचे. आपला जो दिवा प्रज्वलित केलेला आहे त्याच्यामध्येच आपल्याला हा कापूर प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यावरती जे आहे आपण जे आपल्या हातामध्ये वेलची आणि जे लवंग ठेवल्या 3 वेलची आणि 3 लवंग आहेत ते त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचेत. आणि त्याचा ते टाकल्यावर आपल्याला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं. जर तुम्हाला माता लक्ष्मीची आरती येत असेल तर ती आरती केली तरीही चालणार आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे हा प्रज्वलित केलेला जो आपण ह्याला होमसारखाच म्हणू शकतो तो आपल्या घराच्या संपूर्ण कोपऱ्यांमध्ये फिरवायचा आहे. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये जी पण नकारात्मकता आहे, जे पण दोष आहेत, जे पण वास्तुदोष असू दे, पितृदोष असू दे किंवा कोणत्याही प्रकारचे नजर दोष होते ते सगळे निघून जाणार आहे. जर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नाही राहिली तर अशा घरामध्ये जे आहे माता लक्ष्मीचा प्रवेश होतो. आणि लक्षात ठेवा हा उपाय आपल्याला करायचा संध्याकाळी 6:30 नंतर, म्हणजे ज्यावेळेस माता लक्ष्मी जे आहे आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते अशा वेळेस जर आपण हा उपाय केला तर त्याचा प्रभाव कित्येक जास्त पटीने होतो. उपाय एकदम साधा आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या घरी धनासंबंधित ज्या पण समस्या आहेत त्याच्यावर 100% असं निवारण होणार आहे. आपल्या घरामध्ये पैशाच्या ज्या पण अडचणी आहेत त्या सगळ्या संपून जाऊन आपल्या घरामध्ये धन येण्याचे मार्ग मोकळे होणार आहे. ते व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळाला पाहिजे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.